बाळाला का व्यवस्थित पकडायचं आणि कसं दूध पाजायचं, तर आणि ज्यावेळी दूध पाजतो त्यावेळी आता जे समजून सांगितलं तसं व्यवस्थित पकडून बाळाला आपण बोलत दूध पाजायचं. मोबाईल बघताना, टी व्ही बघताना किंवा आजूबाजूच्या चार बाया असतात ना, त्यांच्यासोबत गप्पा करताना दूध पाजायचं नाही. ठीक आहे, का सांगितलं असं? समजा आता आपल्याला जेवायला जर असं जेवण घेईल, किती जेवू आपण? दोन घास खाऊ, तीन घास खाऊ. तसं समजा आता हे बाळ दूध पित आहे, माझं बाळ असं आहे आणि मी मोबाईल पाहत आहे का, आता समजा आता आता मोबाईल आहे आणि मोबाईल पाहत आहे, तुझ्याशी बोलत आहे, टी व्ही बघत आहे, समजेल का हे बाळ दूध पित आहे की नाही? म्हणून त्या बाळाला खूप चांगलं जवळ घेऊन प्रेमाचं नातं जो म्हणतो ना आपण, मी म्हटलं ना दोन वर्षातच बाळ ऐकतं, त्याच्यानंतर ऐकत नाही, त्याला ऐकून घ्यायचं जे तुम्हाला बोलायचं आहे, चांगल्या चांगल्या गोष्टी त्या बाळासोबत बोला. गप्पा करत टी व्ही बघत आणि मोबाईल बघत नाही द्यायचं. बाळ मोठा झाला की टी व्ही बघत जेवण द्यायचं नाही, मोबाईलची सवय टाकत दोन वर्षाचं बाळ होतं, मोबाईल देतो आपण, मोबाईल बघून जेवण कर तसं द्यायचं नाही, कारण बाळ किती खात आहे कसं खात आहे हे त्याला कळत नाही. म्हणून सगळं सोडून तेव्हा पण एक वर्षाचं जेव्हा ते जेवायला लागतं आपल्या ताटात बसून जेवलं पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला सांगितलं 6 महिने फक्त आईचं दूध द्यायचं, वरचं काहीच द्यायचं नाही. उन्हाळा लागला म्हणून ओठाला पाणी लावायचं नाही. ठीक आहे, फक्त दूध. बरं, आता तुम्हाला सांगितलं होतं ना किती किती वेळ दूध द्यायचं, किती किती वेळ दूध द्यायचं? दोन दोन तासात. आता मॅडमने सांगितलं 2 तासात दूध द्यायचं, मग एखादं बाळ जर समजा एका तासात निवडलं मग काय करणार? नाही नाही, मॅडमने 2 तासात सांगितलं असं नाही. बाळाला जेव्हा भूक लागत असेल तो जेव्हा मागेल आणि जितका वेळ मागेल, मी सांगितलं आता की जितका वेळ मागेल म्हणजे एका स्तनातून जितकं वेळ दूध पित असेल जोपर्यंत बाळ सोडत नाही तोपर्यंत त्याला पिऊन द्यायचं. एक अन्नाचं आणि दुसरं पाण्याचं, हे जे आपल्या घरच्या सासू मावशी काकू सांगतात ते जुनं असेल काही, पण आता जे सांगतोय ते ऐका. एकाच स्तनात बाळाचं जेवण पण आहे आणि पाणी पण आहे. पहिलं जे पातळ दूध निघतं ते बाळाचं पाणी आहे, आणि नंतर जे घट्ट दूध निघतं ना, जे दिसतं आपल्या डोळ्यांनी पांढरं आहे त्याला दूध म्हणतो आपण, तर ते बाळाचं अन्न आहे. जर तुम्ही 5 मिनटं उजवीकडून आणि डावीकडून 5 मिनटं पाजलं तर काय झालं? बाळाला फक्त पाणी गेलं, बाळाचं अन्न गेलं का? नाही. मग तुम्हाला काय फक्त बाळाला पाण्यावर ठेवायचं आहे का? नाही, आपल्याला बाळाला पाणी आणि जेवण या दोन्ही गोष्टी द्यायच्या आहेत. म्हणून एकीकडून पूर्ण पाजायचं. जोपर्यंत बाळ लहान आहे तोपर्यंत भूक कमी असते. मग आता पहिल्यांदा उजवीकडून पाजलं की अर्ध्या तासाने, एक तासाने जेव्हा पाजेल तेव्हा डावीकडून पाजायचं. ही झाली त्याची दूध पाजण्याची पद्धत. ठीक आहे, त्यानंतर बाळ जर जास्त झोपत असेल, है ना, एखादं बाळ लहान आहे तोपर्यंत 2-2 तास 48 तास झोपतं ते, त्याला उठवावं लागेल. आता आम्ही जेव्हा विचारतो ना उठवायचं कसं, पायाला मारा म्हणतात. समजा तुम्ही झोपलाय, तुम्हाला मारून उठवलं, काय होईल? राग येतो ना, चिडतो ना आपण, तसंच त्या बाळाचं आहे. बाळ जर झोपलंय त्याला उठवायचं असेल तर सगळ्यात पहिले आपण काय करतो, बाळाला छान पांघरून झोपडतो, ब्लँकेट टाकतो, टोपी गिपी घालतो, है ना. सगळ्यात पहिले अंगावरचं जे पांघरून आहे ना ते काढा. काय होतं त्याला आपण व्यवहारिक भाषेत म्हणतो दचकलं, है ना. दचकलं म्हणजे ते जागृत झालं, त्याच्या अंगावरचं पांघरलेलं काढल्याबरोबर सगळ्यात पहिले अंगावरचं पांघरलेलं काढायचं. ठीक आहे, त्यानंतर ते थोडंसं चुळकुळायला लागतं. त्यानंतर काय करायचं, त्याने सुशी केली असेल ते बघायचं, त्याचा लंगोट काढायचा, पुन्हा ओलं जेवढे कपडे असतील ते काढून घ्यायचे. आणखी बाळ थोडंसं जागरूक होतं पण डोळे उघडण्याने, बरोबर आहे. त्यानंतर काय करायचं, मग बाळाला जवळ घ्यायचं आईने, पाठीवरून हात फिरवायचा, पोटावरून हात फिरवायचा, बाळ उठतं आणि उठल्याबरोबर मग जर तुम्हाला दूध पाजायचं आहे पुन्हा तिथे सुद्धा तुम्ही तुमच्या बाळासोबत संवाद करू शकता. अरे बाबा कसं बाबा, काय बाबा, है ना, अशा गप्पा तुम्ही त्याच्यासोबत करू शकता. आणि आता तुम्हाला मी पुन्हा पोस्टरवरून पण सांगितलं की योग्य पकड कशी असते, है ना, ती तशीच पकड बाळाला द्यायची आहे. चिमटीत पकडायचं नाही, सी शेपमध्ये पकडायचं, बाळाला पूर्ण जवळ घेऊन दूध पाजायचं. प्रत्येक वेळी दूध पाजल्यावर बाळाची ठिकाण काढायची, प्रत्येक वेळी. ठीक आहे, असं नाही की मग झोपले आहे तर बाळी दूध म्हणजे बाळ झोपलं आता पुन्हा त्याला झोपायला टाकून द्यायचं. झोपलं तरी सुद्धा त्याला पकडायचं आहे ना. पहिले पहिले ढेकरचा आवाज येत नाही तरी पण 5 ते 10 मिनिटं वर पकडायचं. ठीक आहे, नाही तुम्हाला आवाज आला नाही म्हणून झालं असं नाही, पकडायचंच आहे. ठीक आहे, त्यानंतर 6 महिने पूर्ण झाल्यानंतर 7व्या महिन्यापासून आपल्याला पूरक आहार बाळाला द्यायचा असतो. तर आपण नुसतंच गाईचं पाणी तांदळाचं पाणी देतो, तर खूप जास्त पातळ द्यायचं नाही आहे. मऊसर, है ना, बाळाला व्यवस्थित चघून चघून गिळता आलं पाहिजे असं अन्न बाळाला द्यायचं आहे. तर त्यात तुम्ही सुरुवात फळांपासून करू शकता, जसं पपईचा गर झाला, है ना, चिक्कूचा गर झाला,
नंतर घरातलं काही द्यायचं म्हटलं तर उकळलेला आलू असतो तो तुम्ही देऊ शकता. दवा म्हणून सॅरेलॅकचा वापर करायचा नाही. सॅरेलॅक तुम्हाला बनवायचं असेल तर घरी बनवू शकतो, गाईपासून तांदूळपासून ते पौष्टिक राहतं आणि ते तुम्ही बनवून देऊ शकता. किंवा नाचणीचं सत्व माहिती असेल सगळ्यांना, ते पण आपण बाळाला देऊ शकतो. पण त्याच्यासोबत सोबत 2 वर्षापर्यंत बाळाला आईचं दूध द्यायचं आहे. 7व्या महिन्यापासून वरचं चालू केलं तरी पण आईचं दूध किती वर्ष द्यायचं, म्हणजे ह्या 2 वर्षात चुकून दिवस नाही राहिले पाहिजे. 7-7, 8-8 महिन्यात चुकून दिवस राहू शकतात. कधी कधी एकदा पाळी येऊन गेली की दुसऱ्यांदा येत नाही.